शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता राहुरी तालुक्यातील मंदिरे खुली करण्याचे निर्देश आता माजी आमदार शिवाजी कर्डील यांनी दिले आहेत. त्यामुळे ते कार्यकर्ते काय भूमिका घेत आहेत आणि त्याचबरोबर अहमदनगर प्रशासन याकडे कुठल्या नजरेने पाहते हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत अशी मागणी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करून करण्यात येते. याच धर्तीवरती अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आलं. दारुगड उद्धवा दारुगड तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणा देत घंटानाद करण्यात आला. धार्मिक स्थळे सुरू करावीत अशा मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना देण्यात आलं. या प्रसंगी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी शिवाजी कर्डिले यांनी सरकारवरती हल्लाबोल केला. सरकारनं अनावश्यक दुकानदारू मार्केट मालवाहतूक हॉटेल रेस्टॉरंट चालू केले आहेत पण श्रद्धा आणि आध्यात्मिक मनशांती मिळण्याचे ठिकाण असणारी मंदिरं बंद का आहेत असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. यावेळी देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सच्चिदित कदम सुरसिंग पवार राजेंद्र दरक अमोल भनगडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते वारकरी संप्रदायाची मंडळी त्याचबरोबर तालुक्यातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे 24 राहुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.